इयत्ता 7वी, विषय मराठी। अनाम विराम, कवितेचा भावार्थ। प्रस्तुत कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे। अनामवीरा जिथे चाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात। हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही। धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी। या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या युद्धाच्या धडाडणाऱ्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास। देश रक्षणाची हाक येताच तत्परतेने तू निघालास। मुकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा। सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेष मुकेपणाने अंधारात विरून जाते, तसा तू भीती न बाळगता, कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास, मृत्यू पत्करलास। जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत। इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही। जरी न गातील भाट डफावर तुझे शोकान, सफल झाले तुझेच हेरे तुझेच बलिदान। तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कोणी गायकाने गायली नाही, तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे। काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा। या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल, आपला विजय होईल। परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे। मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन तुलाच आहे, माझे पहिले वंदन तुलाच आहे। अशा प्रकारे प्रस्तुत कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे। धन्यवाद।